श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते। पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। यावर्षी शारदीय नवरात्री सुरू होत आहे 27 सप्टेंबर 2022 रोजी। 5 ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे। तर यावर्षीचा घटस्थापनेचा मुहूर्त कोणता, घटस्थापना कशी करावी, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या नवनवीन माहितीपूर्ण शास्त्रोक्त व्हिडिओंसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा। नवरात्रीमध्ये देवी महिषासुराचा अंत झाल्यानंतर घटी बसते, म्हणजेच विश्रांतीसाठी आपल्या घरी आलेली असते, आपल्या आजूबाजूलाच असते। आणि म्हणूनच आपण जितकं जास्त देवीची उपासना कराल, जितकी जास्त देवीची सेवा कराल, तितकी ती आपल्याला प्रसन्न होते। साधना, धैर्य, संपत्ती, स्थैर्य देणारी अशी ही आदिशक्ती आहे। आता आपण बघूया 2022 घटस्थापना मुहूर्त। अश्विन शुद्ध प्रतिपदा आली आहे 26 सप्टेंबर 2022 रोजी सोमवारी। घटस्थापनेचा अत्यंत शुभ मुहूर्त, ज्याला आपण अभिजात मुहूर्त म्हणतो, तो आहे 11:54 ते 12:42। तसंच आपण सकाळी देखील घटस्थापना करू शकता। सकाळचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे 6:20 ते 10:20। अभिजात मुहूर्तावर आपण घटस्थापना करण्याचा प्रयत्न करा। आता आपण बघूया घटस्थापना कशी करावी। प्रथम आपण बघूया की घटस्थापनेसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे। घटस्थापनेसाठी आपल्याला लागणार आहे तांब्याचा एक कलश, त्यामध्ये शुद्ध पाणी भरलेलं, नारळ, त्यानंतर हळद कुंकू, देवीचा टाक, गणपती बाप्पाची मूर्ती, त्यानंतर दुर्वा, ओटीचं सामान, विड्याची पानं, हळकुंड, सुपारी, नाणं, त्यानंतर वेदिका म्हणजेच आपल्याला घटासाठी लागणारी माती, आपला अखंड दिवा, एक टोपली, पत्रावळी आणि सप्तधान्य। ज्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ शुचिर्भूत करून घ्यावी। गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली तर अतिउत्तम। त्या ठिकाणी एक पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र मांडावे आणि आपली जी कुलदेवता असेल तिचा फोटो मांडावा। आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। कुठल्याही कार्याची सुरुवात म्हटलं की आपण गणपती बाप्पाच्या पूजेने सुरुवात करत असतो, आणि म्हणून प्रथम गणपती बाप्पाला तामणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची। बाप्पाला पंचामृतानं पाण्यानं स्नान घालून गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पाची त्या चौरंगावर थोडेसे तांदूळ ठेवून त्या ठिकाणी स्थापना करायची। देवीच्या फोटोखाली 2 विड्याची पानं ठेवावी, त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या शेजारी सुद्धा जोड पानं ठेवावीत। या जोडपानावर आपण देवीचा टाक प्रस्थापित करणार आहोत। गणपती बाप्पाला गंधाक्षता फुलं वाहून त्यांची पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण घटस्थापनेच्या पूजेचा संकल्प करणार आहोत, कारण संकल्पाला फार महत्त्व आहे। उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या, मनातल्या मनात देवी मातेचं स्मरण करायचं, देवी मातेला आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आणि मग म्हणायचं की मी माझ्या कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर प्राप्तीसाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, ग्रहपीडा शांतीसाठी, त्याचप्रमाणे कुलदेवतेची कृपादृष्टी आमच्यावर कायम राहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही घटस्थापना करीत आहोत। नवरात्रीमध्ये यथाशक्ती कुलदेवतेची सेवा करण्याचा संकल्प करीत आहोत। आता आपण घटाची म्हणजेच कलशाची स्थापना करणार आहोत। तर घटस्थापना कशी करावी, या ठिकाणी मी एक पत्रावळी घेतलेली आहे। पत्रावळीवर टोपली घ्यावी। आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घटस्थापना करावी। टोपलीमध्ये या ठिकाणी आपण शेतातून जी माती आणलेली असते ती माती घ्यावी। शेतातील मातीचे 2-3 चांगले थर द्यायचे। आता आपण कलशाची स्थापना करणार आहोत। स्वच्छ धुतलेल्या तांब्याच्या कलशाला सप्तरंगी दोरा बांधून घ्यावा। त्याचप्रमाणे कलशावर उभ्या हळदी आणि कुंकवानं 5 रेषा काढाव्यात। कलशामध्ये सुपारी, हळकुंड, नाणं, दुर्वा, बदाम, त्याचप्रमाणे 5 विड्याची पानं टाकावीत। थोडंसं हळद कुंकू अक्षता देखील वाव्यात। आता या पानांवर आपण देवी मातेची म्हणजेच श्रीफळाची स्थापना करणार आहोत। नारळाला या ठिकाणी मी देवीचा एक मुखवटा मिळतोय तो लावला आहे। आपल्याला मिळाला तर जरूर लावा, नाही मिळाला तर नुसतं नारळ ठेवून द्या। काही ठिकाणी त्याच्यावर तामण ठेवून देवीचा टाक त्यामध्ये ठेवला जातो। आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घटस्थापना करावी। देवी मातेला स्वच्छता, शुचिर्भूतता फार आवडते, त्यामुळे आपण जे काही करणार असाल अतिशय मनापासून करा, मनोभावे करा। घटाचा आपल्याला जितकी सजावट करता येईल तितकं करा। यामुळे 9 दिवस आपल्या घरातील वातावरण अजून प्रसन्न होऊन जातं। देवी मातेला या ठिकाणी सौभाग्याचे अलंकार घालावे। यानंतर आपण जे सप्तधान्य आणलेलं आहे ते सप्तधान्य आपण या मातीमध्ये पेरणार आहोत। सप्तधान्य पेरताना वरती टाकून द्यावं आणि त्यावर मातीचा एक हलकासा थर द्यावा। जास्त माती टाकू नये किंवा दाबूही नये, म्हणजे आपण जे पेरलं आहे ते धान्य छान उगवतं, दाट उगवतं। अशा पद्धतीनं सप्तधान्य पेरल्यानंतर आपण या कलशाची पूजा करून घ्यायची। मग नारळाला हळद कुंकू अक्षता फुलं वाहायचे, त्याचप्रमाणे देवी मातेला देखील आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून घ्या। अशा पद्धतीनं आपण कलशाची पूजा करून घ्यायची आहे। कलश पूजा झाल्यानंतर आपल्याला देवी मातेच्या टाकाला श्री सुक्ताचा अभिषेक करायचा आहे। त्यासाठी तामणामध्ये थोडेसे तांदूळ घेऊन देवीचा टाक घ्यावा आणि श्री सुक्तानं देवी मातेला अभिषेक करावा। अभिषेक झाल्यानंतर देवीचा टाक स्वच्छ पुसून घ्यायचा। चौरंगावर गणपती
बाप्पाच्या शेजारी आपण जी जोडपानं ठेवली आहेत त्या ठिकाणी या देवीच्या टाकाला आपण झोपवून ठेवून द्यायचं आहे। जोडपानावर थोडेसे तांदूळ घेऊन त्या ठिकाणी देवी मातेच्या टाकाची प्रतिष्ठापना करायची, गंध फुले अक्षता वाहून त्यांची पूजा करायची। चौरंगावरील आपल्या देवी मातेच्या फोटोला देखील गंधाक्षता फुले वाहून त्यांची पूजा करायची। त्यानंतर देवीच्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावर आपला अखंड दिवा स्थापना करायची आणि त्याला प्रज्वलित करायचं। अखंड दिवा कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा, त्याचा मंत्र कुठला, या संबंधीचा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे, आपण नक्की बघा। अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण पूजेची पंचोपचारे म्हणजे गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची। घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची देवीला माळ बांधावी, त्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी। देवी मातेची ओटी भरावी, 9 दिवस देवी मातेची म्हणजेच घटाची दुरूनच हळद कुंकू वाहून पूजा करावी, घटाला हलू नये। त्याचप्रमाणे या 9 दिवसात आपण आपल्या सर्व कुटुंबियांनी मिळून देवी मातेचे जितके जास्त होईल तितके दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनाला जाताना मातीवर आलेलं धान्य आपट्याच्या पाण्यासोबत आपण स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, आपलं कुलदैवत ग्रामदैवत यांना वाहवत घाटाची माती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी। तर अशा पद्धतीनं आपण आपल्या घरी यावर्षी घटस्थापना करा। ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।